Now, we are going to learn about one of the important punctuation mark, and that is question mark. विद्यार्थी मित्र हो, आपण एक महत्त्वाचं विरामचिन्ह पाहणार आहोत आणि ते म्हणजे प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्ह हे या चिन्हाने दाखवतात. मग या विरामचिन्हाचा वापर कुठे केला जातो? तर प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क या विरामचिन्हाचा वापर आपण प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी करतो. म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय आहे. हे जे काही वाक्य आहे हे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह देणार आहोत. दुसरं उदाहरण, विच इज युअर फेवरेट ॲनिमल, तुझा आवडता प्राणी कोणता आहे. हे एक प्रश्नार्थक वाक्य आहे आणि या वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. साधारणतः प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात काही प्रश्नार्थक शब्दाने होते. यामध्ये हु, व्हॉट, विच, वेअर, हाऊ, हूज, डू, डज या प्रश्नार्थक शब्दांचा समावेश होतो. याचबरोबर काही हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदांवरूनही प्रश्न तयार केले जातात. यामध्ये ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, विल, मे, माईट, कॅन, कूड, उड, बी, बीन अशा सहाय्यकारी क्रियापदांचा समावेश होतो. आता आपण काही उदाहरण पाहूया. यामध्ये हाऊ ओल्ड आर यू, तुझे वय किती आहे. हु इज द प्रेसिडेंट ऑफ अवर कंट्री, यामध्ये आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत. डू यू लाईक मिल्क, तुला दूध आवडते का. इज इट ट्रू, हे खरे आहे का. ह्या सर्व प्रश्नार्थक वाक्यांच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह देणार आहोत. म्हणून एक बाब आपण कायम लक्षात ठेवायची आणि ती म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह वापरतात. धन्यवाद मित्रांनो.